माननीय पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी के आदेश लोकसभा में चीफ चीफ में हमने बदलाव किया है। राजन विचारे जो हमारे वरिष्ठ सांसद हैं और डिप्यूटी चीफ थे उनको चीफ चीफ बना दिया है। यह हमारे एक अंदरूनी पार्टी का जो काम करने का तरीका है और जरूरत भी है, इसके लिए राजन विचारे आप लोकसभा में चीफ चीफ हो, ये पार्टी का निर्णय है। ठीक है, त्यांचे राजीनामे जरूर तो आम्ही पाहिलेले आहे, त्यांना त्यांच्या सुद्धा गेल्या काही दिवसापासून तर महिन्यापासून ईडीने कारवाई केल्याचं वृत्त आम्ही वाचत होतो। त्यांच्या घरावर सुद्धा ईडीच्या धाडी त्या काळात पडल्या होत्या, त्यांच्या संदर्भात सुद्धा ईडीकडून अनेक बातम्या पसरल्या जात होत्या। भारतीय जनता पक्षाकडून ईडी आणि अडसूळ यांच्या संदर्भात काही बातम्या येत होत्या। आज मी वृत्तपत्रात वाचले त्याच्यावर त्या पक्षप्रमुखांच्या चर्चा करतो हिंदी में जाना चाहिए। ठीक है, इस्तीफा दिया है ऐसा मैंने मीडिया के माध्यम से सुना है, पढ़ा है। आनंदराव अडसूळ जी के बारे में भी मैंने एक साल से देख रहा हूँ, उनके ऊपर ईडी की कार्रवाई चल रही थी और अडसूळ जी बोल रही थी कार्रवाई गलत, फिर भी उनको दबाने की कोशिश चल रही है। उनके घर पर रेड्स भी हो गए, उनके ऊपर कठोर कार्रवाई करने का ईडी का प्रयास था ऐसे बोल रहे थे, हमने अखबार में पढ़ा है। भारतीय जनता पार्टी के कुछ नेता तो उनको अरेस्ट करने की बात कर रहे हैं ईडी के माध्यम से। इस प्रकार के दबाव बहुत से नेताओं पर है। आज मैंने आपके माध्यम से देखा कि अडसूळ जी ने इस्तीफा दिया। असं जर असेल तर दुर्दैव आहे, त्यांची चौकशी थांबवली असेल। मुळात त्यांची चौकशी का सुरू होती आणि ती का थांबवली, हे चौकशी थांबवण्याचे आदेश देणाऱ्यांनी लोकांना सांगायला हवं। मी याच्याविषयी जास्त बोलणार नाही कारण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। आधीच्या सरकारनं ही चौकशी का लावली, त्याच्या मागची कारणं काय होतं हे पाहायला हवं होतं। मी त्याच्यावर जास्त या क्षणी बोलत नाही, जी माहिती घेऊन घेऊ। सत्तांतर झालं याचा इफेक्ट वाटतो, मी याच्याविषयी आता बोलणार नाही, ती माहिती घेऊन घेऊ। जे ठाण्याचे खासदार आहेत, ठाण्याचे आमदार होते, ठाण्याचे महापौर होते, अनेक वर्ष नगरसेवक होते आनंद दिघे, त्यांच्याबरोबर अनेक वर्ष सुरुवातीपासून त्यांनी काम केलेले ते नेते आहे। तर ते लोकसभेत डेप्युटी चीफ म्हणजे उपमुख्य प्रमुख, त्यांना माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांच्या आदेशाने लोकसभेत पक्षाचे मुख्य प्रमुख म्हणून नेमण्यात आल्याचं पत्र काल आम्ही संसदीय पक्षातर्फे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाजी आणि संसदीय कार्यमंत्री जे आहे केंद्राने कल्याण जोशी यांना पाठवलेला आहे। असं नेमकं कारण काय असं मागे काय होतं? कारण असं नाही आहे, आता पुढल्या काही काळामध्ये अनेक वर्षामध्ये अनेक निर्णय होतील, कामाला गती मिळायला पाहिजे। भावना गोळी उत्तम काम करत होते, आपण त्यांच्या काही कायदेशीर लढाया चालू असल्यामुळे त्यांना दिल्लीमध्ये अटेंड करता येत नाही पार्लमेंट। आणि असं दिसलं की पार्लमेंटला त्या कमी येतात कारण त्यांच्या काही कायदेशीर त्याच्यामध्ये त्या सापडल्या होत्या मधल्या काळामध्ये। अशा वेळेला तिकडे पार्लमेंटला माणूस हजर पाहिजे, उपस्थित पाहिजे, चीफ व्हिप म्हणून, गटनेते म्हणून। नायक राऊत आहेतच पण चीफ व्हिपची फार गरज असते अशा वेळेला, काही व्हिप काढायचे असतात, काही आदेश काढायचे असतात। त्याच्यामुळे मग हा सगळ्यांशी बोलून घेतलेला निर्णय आहे उद्धवजींनी, त्यानुसार त्याची अंमलबजावणी झाली। तर आपल्या जे शिवसेनेचे जे नऊ नेते होते त्यामुळे पक्ष सोडला, निधी मिळाला नाही म्हणून पक्ष सोडला, नक्की काय? तेव्हा या जे लोक आहेत त्यांची कार्यशाळा त्यांच्या प्रमुख लोकांनी घेतली पाहिजे आणि नक्की कारण कोणतं त्याच्याविषयी त्यांनी एकमत त्यांनी दिलं पाहिजे। मी स्वतः व्यक्तिशः कधीही सरकारी कामात पडलो नाही, सगळ्यांना माहिती, संघटनेच्या कामातच मी आहे, सामनाचं काम करतो, पक्षाची भूमिका म्हणतो। मुख्यमंत्र्यांच्या आसपास मला मी फार क्वचित पाहिलं असेल, ते पण संघटनात्मक काम असेल तरच।
मंत्रालय असेल, विधान भवन असेल, इतर शासकीय काम जागा असतील, संजय राऊत तुम्हाला कधीच दिसणार नाही। त्याच्यामुळे माझं त्यांना आव्हान आहे सगळ्या माझ्या त्या आमच्या जुन्या सहकाऱ्यांना, गोंधळू नका। तुम्ही का गोंधळलेला आहात मला माहिती आहे, तुमची मानसिक अवस्था मला माहिती आहे। आता काल संजय राठोड बोलत होते असं ऐकलं मी, माझ्यामुळे पक्ष सोडला, आदल्या दिवसापर्यंत माझ्यावर बसले। संदीपान भोंबे जेव्हा मंत्री झाले तेव्हा सामना करले तेव्हा त्यांनी लोटांगण घातलं माझ्यासमोर प्रेमानं, साहेब तुम्ही होतात म्हणून हे सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो हे सांगणारे संदीपान भुमरे सामना करल्यात म्हटल्यात, त्याचं व्हिडिओ फुटेज असं ते काढायला लावतो मी, सगळं आहे। संजय राठोड यांच्यावर त्या संकटामध्ये उद्धव ठाकरे कसे ठामपणे उभे राहिले हे सगळ्यांना माहिती आहे, पडद्यामागे। ठीक आहे बोलले दो, तू बोलणार उनको करणे दो, आमचं मन साफ आहे, उद्धवजींचं मन साफ आहे, आम्ही स्वच्छ मनाने काम करतो, कोणावरती काही भन्नाट आरोप करायचे की शरद पवारांमुळे शिवसेना संपत आहे, अर्धे लोक पवार साहेबांच्या पक्षात नाही आमच्याकडे आलेले आहेत ना, आणि त्यांचं नेतृत्वच मानणारे लोक होते। एक लक्षात घ्या, शिवसेना खंबीर आणि मजबूत आहे, हे 40 लोक किंवा जे कोणी गेलेत त्यांच्यामुळे शिवसेनेचा एक कप्ता सुद्धा उडवलेला नाही, जमिनीवर आहे शिवसेना पूर्णपणे, आणि भविष्यात जेव्हा निवडणुका होतील तेव्हा हा मतदार आणि जनता सुद्धा शिवसेनेच्या मागे ठामपणे उभे आहे, हे महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ, देशालाही दाखवून देऊ। यातून जर त्यांचा मनाचा गोंधळ उडाला असेल तर तो त्यांचा प्रश्न। छोटा बोलणं की एक बार ये जो सब हमारे MLA है, विधायक है, जो हमारे एक जमाने के बहुत ही नजदीक के साथी, जो आज भी है, हम मानते हैं तय करना चाहिए कि किस वजह से वो लोगों ने पार्टी छोड़ दर दिन एक नया कारण था। पहला कारण आया हिंदुत्व के मुद्दे पर छोड़ दिया पार्टी, फिर आया कि NCP की तरफ से हमें फंड्स नहीं मिलता था विकास का, डेवलपमेंट का, फिर तीसरा कारण आया कि मुख्यमंत्री हमें मिलते नहीं थे, फिर चौथा कारण आ गया कि कुछ लोग पार्टी के हस्तक्षेप करते थे हमारे विभाग में, और पांचवा छठा कारण आता जाएगा कुछ ना कुछ। बात ऐसे है कि एक बार आप लोग बैठो, सब लोग रात को बैठो, दिन को बैठो, बैठो अपने तरीके से बैठो, और एक कारण जनता के सामने लाओ, इस कारण से हमने पार्टी को अलविदा कहा, इधर के नया कारण मत जुटो, आप कंफ्यूज है, और आप क्यों कंफ्यूज है मुझे मालूम है, मैं मालूम हूं कितने होने के बावजूद पार्टी नहीं टूटी है और महाराष्ट्र का शिवसैनिकों का मनोबल नहीं टूटा है, तो बढ़ गया है। शाहजी बापू असं म्हणतात की जर संजय राऊत रोज शरद पवारांची स्तुती करतात, आपण कुठून आला, आपण शिवसेनेत कधी आला, मला शाहजी बापूंना मी कधी भेटलो का मला आठवत नाही। तुमचे मोदी साहेबच स्तुती करतायत ना पवार साहेबांची, या देशातला कोणता नेता पवार साहेबांच्या कार्याविषयी बोलत नाही, त्यांच्या कामाविषयी बोलत नाही, त्यांच्या अनुभवाविषयी बोलत नाही। बारामतीमध्ये येऊन स्वतः नरेंद्र मोदी असतील, नितीन गडकरी असतील, भाजपाचेच लोक त्यांची जास्त कौतुक करतात, कारण ते कौतुकास्पदच व्यक्तिमत्व आहे। महाराष्ट्रातल्या आपल्या नेत्याचं आम्ही कौतुक नाही करायचं राष्ट्रीय स्तरावरचं, तर कोणाचं कौतुक करायचं हे आम्हाला एकदा त्यांनी सांगावं। बघा कारण काही असत, तुम्ही त्या सरकारमध्ये होतात ना सगळे 2.5 वर्ष, बघा सगळं ठीक आहे, झाडं डोंगर हाटील सगळं ठीक आहे, कैलास गोरंटाचे आमदार आहेत जालन्याचे, आणि त्याला जोडलेलं वाक्य सुद्धा फार महत्वाचं आहे ना, हे समजून घ्या, हॉटेलच्या पुढे काय किती खोकी।